नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज काही तुम्हाला गोष्ट सांगायची आहे की तुम्हाला जर घरी किंवा तुमच्या लाईफमध्ये कोणते फंक्शन ऑर्गनाईज करायचं आहे, कधीही कोणतं फंक्शन ऑर्गनाईज बेटा करायचं आहे, तर काम द्यायचं कोणाला, तर ते द्यायचं कोणत्याही टेलरला माहिती आहे. कारण टेलर ज्या प्रकारे काम करतो बेटा, तो ज्या प्रकारे एवढ्या बारकेने काम करतो, त्या प्रकारे फंक्शन कोणीच ऑर्गनाईज नाही करू शकणार. तर एक गोष्ट माझी नेहमी लक्षात ठेवा लाईफमध्ये, की कधीही कोणतेही फंक्शन ऑर्गनाईज करायचं आहे बेटा, तो वाढदिवस बेटा, लग्न, 23 श्राद्धापासून कोणते राह, कोणते फंक्शन ऑर्गनाईज करायचं आहे, तर ते तुम्ही त्याचं काम द्या टेलरला. एक प्रश्न नेहमी येते की फंक्शनल ऑर्गनायझेशन म्हणजे फंक्शन ऑर्गनाईज करणं, फंक्शनल ऑर्गनायझेशन कोण डेव्हलप केलं आहे, ते डेव्हलप केलं FW टेलरनं. ठीक आहे, आता बेटा तो एवढं मोठं काम करते, तो फंक्शन ऑर्गनाईज करत आहे, तर तो कोणाचा तरी फादर पण राहील. तर FW टेलरला फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट सुद्धा म्हणतात. बघा, जे काही तुम्हाला खाली जे बेटा प्रश्न स्क्रीनवर दिसत आहे, तर दोन तीन प्रकारचे प्रश्न आहेत जे मी आता जस्ट बोललो, की तो फंक्शन ऑर्गनाईज करते म्हणजे आपला FW टेलर. बेटा FW टेलर हा कोणाचा तरी फादर पण आहे. तर प्रश्न येतो, फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट कोण आहे, तर तो आहे FW टेलर. पण सेकंड टाईपचा जो प्रश्न येतो तो राहते की फंक्शनल ऑर्गनायझेशनचा कन्सेप्ट कोणी दिलाय, तो बेटा तो दिला आपला FW टेलरनी, किंवा FW टेलरनं यापैकी कोणत्या टाईपचा दिलाय ऑर्गनायझेशन, तर त्या फंक्शनल ऑर्गनायझेशन. खूप सारे प्रकारचे प्रश्न येतात, तर त्यामुळे तुम्ही फक्त जस्ट या गोष्टी बारीक बारीक लक्षात ठेवा. या तुम्हाला याचा फायदा नक्की, की फंक्शन ऑर्गनाईज करणं म्हणजे टेलरला काम देणं. आणि बेटा टेलर पण कोणाचा तरी फादरच आहे. तर फादर ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंट जर कोणी विचारलं, तर हे सांगायचं FW टेलर. जसं तुम्हाला माहिती आहे, जस्ट एक एडिशनल पॉईंट सांगतो की फादर ऑफ सॉइल मेकॅनिक्स तुम्हाला माहिती आहे, कार्ल तेरजागी, या प्रकारचे प्रश्न येणार. ओके, टेलो, टेक केअर. खाली प्रश्न बघा, तुम्हाला खूप सारे प्रश्न.